नमस्कार, मी दीपाली पानसरे तुमचं सर्वांचं स्वागत करते दीपसन वर्ल्ड या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत मोदकाचे सारण करण्याची रेसिपी. यासाठी लागणारे साहित्य आहे 2 वाटी किसलेलं ओलं खोबरं, 1/2 वाटी किसून घेतलेला गूळ, तसेच काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत, थोडीशी इलायची पावडर लागेल आणि खसखस आणि 2 चमचे साजूक तूपही लागेल आपल्याला. सर्वात प्रथम गॅसवरती एक भांडं ठेवून ते गरम होईपर्यंत वेट करायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेऊयात. साजूक तूप घातल्यामुळे मोदकाच्या सारणाचा खूप छान वास येतो. त्यानंतर त्या तुपामध्ये आपण जे काही बेदाण्याचे काप करून घेतलेले आहेत ते थोडेसे रोस्ट करून घेऊयात. ड्रायफ्रूट्समध्येही तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात किंवा जे काही अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता. तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट्स आता बऱ्या प्रकारे रोस्ट झालेले आहेत. आता मी याच्यामध्ये जी खसखस आहे त्याचे जे पिठी करून घेतलेले आहे मिक्सरमधून ती याच्यामध्ये ॲड करते आणि ती तुपामध्ये थोडीशी परतून घेते. रोस्ट झालेला आहे. आता याच्यामध्ये जे 2 वाटी ओल्या नारळाचा जो खीस करून घेतलेला आहे तो मी ॲड करते. आणि हे जे मिश्रण आहे ते आता आपल्याला लो फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो 1/2 वाटी किसून घेतलेला गूळ आहे तो देखील ॲड करायचा आणि तो मिश्रणामध्ये पूर्णपणे मिक्स करायचा. तुम्ही गुळाबरोबरच थोडीशी साखरही घालू शकता, परंतु गूळ घातल्यामुळे मिश्रणाला छान असा कलर येतो. साधारणतः 5 ते 7 मिनिट लो फ्लेमवरती मिश्रण छान असं परतून घ्यायचं आहे. मिश्रण परतून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात व हे मिश्रण एका पात्रात काढून घेऊयात. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.